प्रताप सरनाई शिंदे गटातील नाराज आमदार। ठाकरेंना दणका देत शिंदेंनी बंडाळी केली, यात सरनाईकांनीही ठाकरेंची साथ सोडली। पण शिंदे गटात जाऊनही सरनाईकांची गोची झाली, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली। याचीच फळ म्हणून की काय त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला। यानंतर सरनाईक बरेच दिवस आउट ऑफ फोकस राहिले, पण आता सरनाईक यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होते। पण यावेळेस सरनाईक नाराज वगैरे काही नाहीयेत, तर त्यांच्या नावाची चर्चा होते ती 75 तोळे सोन्यावर। शिंदे गटातल्या नाराज असलेल्या सरनाईक यांनी तुळजाभवानीला तब्बल 75 तोळे अर्पण केलं। नेमका किस्सा काय घडलाय ते तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबियासोबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते। यावेळी त्यांनी तब्बल 37,50,000 किमतीचे 75 तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले। आपण केलेला नवस पूर्ण झाल्यानं दागिने अर्पण केल्याचं सरनाईक सांगतायत। पहिल्या मुलाच्या लग्नावेळी 51 तोळ्याचा आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी 21 तोळ्याचा हार घालेन असं म्हटलं होतं। पत्नीने साकडं घातलं असल्यानं तिनं सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते। 2 वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते। कोरोनामुळे मंदिरं बंद होती, तसंच इतर संकट आमच्यावर होती, त्यामुळे येऊ शकलो नव्हतो। पण आता वेळ मिळाल्यानं आम्ही आलो असं स्पष्टीकरण आता या प्रकरणावर सरनाईकांनी दिलंय। त्यामुळे ईडीचा ससेमिरा निघून जावा, शिंदे गटातील नाराजी दूर होत मंत्रिपदावर वर्णी लागावी, यापैकी कोणत्याच गोष्टीसाठी त्यांनी हे सोनं दिलेलं नाहीये, तर नवस फेडण्यासाठी हा सगळा खटाटोप सध्या सरनाईक करत असल्याचं समोर आलंय। ईडीच्या केस संबंधी त्यांना यावेळी विचारलं असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं, पण ही न्यायालयीन प्रक्रिया असून आमचा लढा सुरू आहे, कुठल्याही एका पक्षाने सांगितलं म्हणून अमुक तमुक केस बंद करता येत नाही असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर टाळाटाळ केली। त्यामुळे आता सरनाईक यांचं शिंदे गटात सारं काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाहीये। सरनाईक शिंदे गटात खरंच नाराज आहेत का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा, आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टी ओ डी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।